नमस्कार मित्रांनो मी सैफन्नादाब माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आज आपण राहीमस्कीमबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत दिलेल्या पोईमची राहीमस्कीम कशी काढायची हे आपल्याला या या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे राहिमिंग वर्ड्स आपल्याला माहिती आहे आणि राहीम स्कीम हे आपल्याला नव्यानं शिकायचं आहे राहिमिंग वर्ड्स आणि राहीम स्कीम याच्यामध्ये फरक आहे आता हा फरक आपल्याला कसा समजून घ्यावायचा आहे तर राहिमिंग वर्ड्स म्हणजे कवितेतील शेवटचा शब्द आपण ग्रहीत धरतो शेवटचा शब्द शेवटचा ध्वनी आता या ठिकाणी राहीम स्कीम एखाद्या पोएमची राहीम स्कीम काढायची असेल तर आपण शेवटच्या शेवटच्या शब्दातील शेवटचा ध्वनी लक्षात घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण प्रत्येक ओळीची राहीमस्कीम मांडत जायची आता ही कशा पद्धतीनं नेमकी मांडायची आहे तर आपण या ठिकाणी हे जे शब्द आहेत हे शब्द नीट बघायचे आणि शेवटचा ध्वनी जुळतोय का हे नीट लक्षात घ्यायचं आता बिगिनिंगज या ठिकाणी याला एपासून सुरुवात करायची त्यानंतर दुसऱ्या वळीतला शेवटचा शब्द या ठिकाणचा शेवटचा ध्वनी बिगिनिंग्ज आणि मेक हे दोन्हीही ध्वनी शेवटचे सारखे नाहीत म्हणून ह्याला आपण पुढचा पुढचं अक्षर द्यायचं बी त्यानंतर या ठिकाणी चूज शेवटचा ध्वनी ज आलेला आहे परंतु या दोन्हीशी वरच्या दोन्हीही ध्वनीशी हा जुळत नाही म्हणून याला आपण म्हणणार आहोत सी त्यानंतर या कडव्यातलं शेवटचा शब्द शेवटच्या ओळीतील टेक हा मात्र या दुसऱ्या ओळीतील ध्वनीशी मिळतोय मेक टेक शेवटचा ध्वनी सारखा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला वरचं राहिमिंग लेटर राहिमिंग ले या ठिकाणी आपण द्यायचं आहे राहीमिंगसाठी जे अक्षर वापरले ते आपल्याला द्यायचं आहे म्हणजे थोडक्यात याची राहीम स्कीम झाली ए बी सी बी हे पहिल्या कडव्याचं आता तसंच आपण दुसऱ्या स्टांजाकडे येऊ आय कॅन चूज टू मेक द रोड ऑफ लाईफ याला एपासून सुरुवात करायची त्यानंतर मग हा याच्याशी जुळत नाही तर ह्याला बी म्हणायचं त्यानंतर ही तर सुद्धा शेवटचा ध्वनी डी ड वरच्या दोन्हीशी जुळत नाही म्हणून ह्याला सी म्हणणार आहे आपण परंतु डिस्ट्रेस सक्सेस हे दोन्हीही ध्वनी सारखे आहेत आणि म्हणून ह्याला म्हणणार आहात आपण बी म्हणून याचीसुद्धा काय झालं राहीमस्कीम येते ए बी सी बी अशा पद्धतीनं आणि एखाद्या वेळी तुम्हाला म्हणजे पूर्ण कवितेची राहीम स्कीम एक असेल असं नाही एखाद्या वेळी तिसऱ्या कडव्याची राहीम स्कीम वेगळी असू शकते त्यानंतर चौथ्या कडव्याची वेगळी असू शकते असं जेव्हा असेल, जे असेल त्यावेळी समजा तीन कडवी आहेत दोन कडव्याची सारखी आहे आणि तिसऱ्या कडव्याची वेगळी असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं फर्स्ट स्थान सेकंड स्थान थर्ड थर्डस्थान असं लिहावं लागेल आणि त्याची राहीम स्कीम आपल्याला मांडावी लागेल आता काही वेळा असं असतं की कवितेची रचनाच अशी असते की त्यामध्ये राहिमिंग वर्ड्स आणि राहीम स्कीम नसतेच मग अशा वेळी आपण राहीम स्कीम काय लिहिणार आहोत तर अशा वेळी आपण राहीम स्कीम न मांडता त्याला फ्रीव्हर्स असं म्हटलं जातं अशा सुद्धा दोन पोईम आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत आपण जर आता दहावीचं जर बघितलं तर बास्केट फुल ऑफ लाईट आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोईम या फ्रीव्हर्समध्ये आहेत त्यामुळं त्या कवितेची स्कीम येत नाही तर थोडक्यात आपल्याला स्कीम कशी काढायची हे लक्षात आलं असेल ओळीतील शेवटचा शब्द आणि त्याचा शेवटचा ध्वनी या जर गोष्टी आपण नीट विचारात घेतल्या तर मग आणि हे देत असताना एपासूनच सुरुवात करायची ए बी सी आणि समान असेल तर मग वरचा जे अक्षर दिलेला आहे ते घ्यायचं अशा पद्धतीनं मांडायचं आता हे राहीम स्कीम ए बी सी बी असेल काही वेळा ए ए बी बी किंवा ए बी ए बी अशा पद्धतीनं म्हणजे जशी रचना असेल तशा पद्धतीनं ते येऊ शकते आपल्याला ले या लेवलला टाईप्स ऑफ राहीम स्कीम अपेक्षित नाहीत फक्त राहिमिंग स्कीम कुठल्याही पो जे राहीम स्कीम काढणं आणि हे फक्त आपल्याला एका मार्कासाठी ॲप्रिशिएशनमध्ये येणारा हा भाग आहे आणि त्यामुळं अतिशय सोपा आहे आपल्याला सर्वांना हे राहीमस्कीम कशी काढायची हे समजलं असेल असं आपण ग्रही धरू या ठिकाणी आपण व्हिडिओ समाप्त करूया आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार तुम्हाला पुन्हा एकदा विनंती की आपण माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद